आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. समस्यांशी दोन हात करणारे समाजात यशस्वी होतात. श्रमशक्ती एकता सामाजिक संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद. सद्गुरू बाळ महाराज. संघर्षाला भिवून पलायन करणे म्हणजे जीवन नाही. समस्यांशी दोन हात करणारेच समाजात यशस्वी होतात. श्रमाची जाणीव ठेवून समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा कष्टकरी श्रमजीवी व्यक्तींना राज्यस्तरीय श्रमशक्ती गौरव पुरस्कार देऊन गौरवण्याचा श्रमशक्ती एकता सामाजिक संस्थेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार सद्गुरू बाळ महाराज यांनी काढले. श्रमशक्ती एकता सामाजिक संस्था इचलकरंजी या संस्थेच्या वतीनं दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय श्रमशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. याही वर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात राज्यातील 65 जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये 8 चित्रपट व TV चॅनलवरील अभिनेते अभिनेत्री, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील प्रत्येकी 13 पुरस्कार प्राप्त मानकरी असून इचलकरंजीच्या 18 जणांचा यात समावेश आहे. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृह इथं आयोजित या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित काकडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव अंक व डॉक्टर जयश्री पाटील लिखित ती मी या कथासंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं. ज्येष्ठ नाट्य वितरक प्रफुल्ल महाजन, अभिनेते शरद भुताडिया, स्वप्नील राजशेखर, अभिनेत्री पूजा पवार, मराठी चित्रपट अभिनेत्री शुभांगी गायकवाड, राष्ट्रवादीचे डी पिष्टे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं. कार्यक्रमास बाबूराव हजारे, डॉक्टर प्रदीप पाटील, बाळासाहेब आंबेकर, दत्तात्रय देसाई, पंचायत समिती सभापती सौ रेश्मा संधी, सौ पूनम भोसले, शुभांगी शिंत्रे, पोलीस पाटील सावकार हेगडे, डॉक्टर संतोष भोरे, राहुल राजशेखर, कोल्हापूर जिल्हा समाजोन्नती मंडळाच्या अध्यक्ष अशोक कोळेकर, संदीप कारंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. योगेश बंडगर यांनी आभार मानले. उपाध्यक्ष विलास कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय हरुगडे, अजय काकडे, बाळासो आंबेकर, भक्ती माळी, सौवा श्री लक्ष्मी विष्णू डोंगरे, अविनाश शिंदे, कुमारी अर्चना यादव, राम पाटील यांना विशेष पुरस्कारानं तर उद्योगपती तानाजी हराळे, शिवसेनेचे शहराध्यक्ष सयाजी चव्हाण यांना समाजरत्न, पत्रकार रामचंद्र ठिकणे यांना पत्रकार भूषण, संतोष हत्तीकर यांना समाजभूषण, सुभाष मोरे यांना जीवनगौरव आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. माझी सर्व्हिस पोलीस इन्स्पेक्टर म्हणून 9 वर्ष सर्व्हिस झालेले, परंतु 9 वर्षामध्ये माझी 18वी बदली, त्यामुळे पुरस्कार मिळाले असते परंतु मैदान कितीही जिंकली तर मन जिंकता येत नाही. शिखरावरून कोसळल्यावर अधिकाधिक जखमा होतात. आस मनामध्ये घेऊन जगणाऱ्या प्रत्येक माणसानं नतमस्तक झालं पाहिजे, साष्टांग दंडवत प्रणिपात केला पाहिजे. अशी दोन पावलं म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज.